पूर्णपणे टेनिस क्रिकेट जगतामध्ये दबदबा राखणारा वाकलन संघ फलंदाजीच्या मार्गावर पाहू शकाल. तो गोलंदाजीच्या मार्गावर तलवजा एमआयडीसी मधील दादा संघ, ज्यानं आपल्या नक्कीच केलेमधून पनवेल नगरीला भुरर पाडली. तो संघ श्री मलंगड वाबाजी संघ सज्ज असेल पुढचा चेंडू. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑनला चुकी चुकी आणि फक्त चुकी, चार धावा. थँक डीजे राणा करना, गलती मारे से हो गई. तशाच प्रकारे चुकी करताना क्षेत्ररक्षक आपण मोहसिम शेखला पाहिलं, मिड ऑनला क्षेत्ररक्षक चुकला गेलं, चेंडू नक्कीच मिड ऑनच्या डोक्यावरून चांगला फटका नक्की परावर्तित केला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता नक्कीच केला जातो गोलंदाज प्रकाश पाडीलच्या माध्यमातून. धावसंख्या धाव फलकावरती सहा. क्षेत्ररक्षणाचा विचार केला, पहिल्या चेंडूवरती दोन धावा, त्यानंतर चार धावा नक्कीच फिल्डिंगच्या माध्यमातून मोजावे लागल्या. ते वाबंजी संघाला वाकळण संघ जाऊन पोहोचतोय सहा या धावसंख्येवरती. प्रति हल्ला करण्याचा प्रयत्न फलंदाज बाद, पहिला करारा झटका वाकळण संघाला. एक मोहरा गाडत होताना पाहू शकाल वाकळण संघाचा फलंदाज बाद झालाय. ऋषी भोईर नक्कीच तंबूच्या दिशेनं पाहिला, नवीन फलंदाज पाहिले. एका बाजूला केतन मात्रे, दुसऱ्या बाजूला अविनाश भोईर. या दोन फलंदाजच्या माध्यमातून संघाला सावरणं अतिशय गरजेचं असेल. या फलंदाजीला चांगले फटके आपल्या भात्यामधून दाखवावे लागतील. तर गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवर प्रकाश पाटील सज्ज होतो. चेंडूचा विचार केला तर चार चेंडूचा मारा केला जातोय प्रकाशच्या माध्यमातून. तो पाचवा चेंडू प्रगती पथावर. नक्की चांगला फटका परावर्तित करण्याचा प्रयत्न मोहसिम शेख, चेंडू खाली आलाय. एक नक्कीच पाहिला तर एकही धाव चेंडूवरती नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता, धाव फलकावरती धावा पाहिल्या तर सहा धावा पाहू शकाल. शेवटचा चेंडू प्रगती पथावर पाहू शकाल. ज्या गोलंदाजानं एक चौकार लागला, मिड ऑनचं क्षेत्ररक्षण चुकलं गेलं, नक्कीच लॉंग ऑनला चेंडू गेला चार धावांसाठी. त्यानंतर अतिशय सुरेख प्रकारची गोलंदाजी प्रकाशच्या माध्यमातून पूर्णपणे जगडून ठेवले जात आहे. पायामध्ये जंजीर, पायामध्ये बेड्या घालण्याचा प्रयत्न प्रकाश पाटीलच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा खेळ झाला, पहिल्या षटकामध्ये फक्त सहा धावा देत एका फलंदाजाची बंबीर उडवली गोलंदाज प्रकाश पाटीलनं. पहिल्या षटकाचा खेळ झाला, तिच्या सुरेख प्रकारची गोलंदाजीचा मोजोरा श्री मलंगड बाबांच्या संघाच्या माध्यमातून नक्कीच पेश केला गेला. फक्त सहा धावा धाव फलकावरती पाहतोय. अंतिम सामना असेल, जो संघ जिंकेल तो डायरेक्टली सुपर थ्री साठी क्वालिफाय होईल. कालचा विचार केला, कालचा दिवस गाजवला. एका बाजूला नारायण संघ होता, तो दुसऱ्या बाजूला संघ होता तो गाव देवी, देवी सबाडा संघ. देवी सबाडा संघानं दबदबा राखला, नारायण संघाला परास्त केलं, चांगली खेळी निश्चित दाखवली गेली ती देवी सबाडा संघाच्या माध्यमातून. सुपर थ्री मध्ये क्वालिफाय झाला तो देवी सबाडा संघ. हू इज लकी गाईज, कोण असेल लकी कर्णधार या चमचमत्या ट्रॉफ्यांच्या दिशेनं प्रवास करेल. एका बाजूला वाकलन तर दुसऱ्या बाजूला पाहू शकाल वाबंजे. या दोन संघामध्ये काटे की टक्कर. गोलंदाजीच्या मार्कवर मूर्ती लहान, कीर्तिमान छोटा पॅक बडा धमाका. गोलंदाजीच्या मार्कवर प्रणय गोलंदाज तयार होतोय. चांगला फटका, निश्चितच चांगली फटकेबाजी. डीप कव्हरच्या डोक्यावरून तमतमाता सणसणाता छक्का. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. थँक ड्युझी फलंदाजाची तोफ काढली जातीये. फलंदाजीच्या मार्कवर कीर्तन मात्रे धावांचा अंबार कडा करताना संघ जाऊन पोहोचतोय बारा या धावसंख्येवरती. प्रेक्षक मायबाप, तुम्ही या स्पर्धेचे
मुख्य केंद्र बिंदू आहात, चांगला फटका आपल्यास फॉलो थ्रू मध्ये चेंडू पकडण्याचा प्रयत्न, एलिमिनेशन कमी मिळालं, बॉडीचा बॅलन्स घेतला नाही, इथे मात्र कॅच सुटला जातोय, स्वतः गोलंदाजानं केलेली चुकी, त्यानंतर विचार केला खेळाडूचं बॅलन्स झालं नव्हतं, गोलंदाजाचं बॅलन्स झालं नव्हतं, या निश्चितच झेल काली, तिथे मात्र बॅकअप देणं सुनील गोंदली गरजेचं होतं, तो मात्र बॅकअप मिळाला नाही फिल्डिंगच्या माध्यमातून, या दोन धावेनं धावसंख्या आकार घेणार, संघ जाऊन पोहोचतोय 14 या धावसंख्येवरती, ही कॅचचा विचार केला, हा मोठा मासा गळ्याला लागला असा वावंजे संघासाठी, मात्र चुकी करतोय निश्चित फिल्डिंगच्या माध्यमातून वावंजे संघ, इथून मात्र सावरणं गरजेचं असेल, मात्र गोलंदाजी सुद्धा अतिशय भेदक होताना पाहू शकाल, मिड ऑफ ला चेंडू जातोय, एकच धाव येईल, एका धावेनं धाव फलक फुल जातोय, संघाची धावसंख्या धाव फलकावरती तब्बल 15 धावा, धावसंख्येची द्वारकामाई 15 धावा, अतिशय सुरेख प्रकारचं तंत्रशुद्ध फेल या दोन संघांच्या माध्यमातून केला जातोय, इतका जबाब पत्थर से असा जबाब प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून दिला जातोय, पुढचा चेंडू मिड ऑन ला प्रवास पाहू शकाल, ऋषी गोंधळीच्या माध्यमातून लाजवाब फिल्डिंग पाहू शकाल, अशा एका धावेनं 16 का डोला 16 धावा धाव फलकावरती पाहू शकाल, चांगली खासियत दाखवताना प्रत्येक खेळाडू, एका बाजूला फलंदाज तर दुसऱ्या बाजूला गोलंदाज, काटे की टक्कर गोलंदाज सज्ज, हेलिकॉप्टर फटका दाखवताना ऋषी चुकी करतो, चुकी करताना वावंजे संघ, नाही ते मात्र मोजावे लागतात तब्बल 4 धावा, या पुढचा चेंडू पाहू शकाल, मोठा फटका परावर्तित केला जातोय, पनिशमेंट पनिशमेंट योग्य पनिशमेंट 6 धावा, बँक डीजे निश्चित विचार केला, चांगली फलंदाजी, कॅच सुटल्यानंतर काय होतं याचं उत्तम उदाहरण दाखवलं जात आहे, निश्चित फलंदाजीच्या मार्कवर केतन मात्रेच्या माध्यमातून या फलंदाजाचा विचार केला, तर एखाद्या सुईप्रमाणे जोडायची माहिती आहे, एखाद्या तलवारीसारखी कापायची सुद्धा माहिती या फलंदाजाला, तशा प्रकारे तलवारबाजी करताना, तशा प्रकारे फलंदाजी दाखवताना वाकलेन संघाचा एक स्टार फलंदाज केतन मात्रेला पाहू शकाल, दोन षटकांचा खेळ होतोय, संघ जाऊन पोहोचतोय 26 षटकांमध्ये, अतिशय दमदार आणि उपयुक्त खेळी करताना फलंदाजीच्या मार्गावर वाकळण संघ, ऋषी भोईर बाद झाल्यानंतर ज्याप्रमाणे संघाला सावरण्याची गरज होती ती सावरण्याचा प्रयत्न केतन मात्रे आणि अविनाश भोईर यांच्या माध्यमातून सातत्यानं केला जातोय, एखाद्या कलीप्रमाणे फुलताही येतं, दर्शक वर्गाला सुगंधही देता येतं, अशा प्रकारची सुगंधित गोलंदाजी नक्की दाखवणं गरजेचं असेल, तो गोलंदाज संकेतला पुन्हा एकदा विचार केला, तर निर्धाव चेंडूची सांगता केली जातीये, ती सूर्यक प्रकारची गोलंदाजीचा मुजरा पेश करणं गरजेचं असेल, ते संकेत रानडेला, तर नक्कीच आपण पाहतोय तिसरं षटक मार्गस्थ असताना दोन चेंडूची सांगता झाली, यावेळेस मात्र केतन भात्रे यावेळेस खेळपट्टीवरती तग धरून तैनात, मात्र 19 धावांची सदाभर आतापर्यंत केली गेली आहे, संघाची धावसंख्या आपण पाहतोय 27 धावा, पंचाकडून दाद मागली जाते, पंच दाद फेटाळू लावतात, यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता होते, संकेत रानडे यावेळेस सुंदर गोलंदाजी करतो, मात्र यावेळेस केतन सारखा मोठा फलंदाज अद्यापी खेळपट्टीवरती पाहणं गरजेचं असणार आहे, ऋषी गोंधळी यावेळेस चेंडूला आपण करतो सुंदर, आपण पाहायला भेटतो आणि चेंडू गॅदर केला जातो, एक धाव मिळेल, एका धावेने संघाची धावसंख्या पाहतोय 28 धावा धावपालकावरती लागल्या गेल्या, तिसरे षटक मार्गस्थ, 4 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय, मात्र यावेळेस 5वा चेंडू, यावेळेस रिव्हर्स शॉटचा फटका मारण्याच्या नादात पाहणं गरजेचं असणार आहे, पंचांचा निर्णय फलंदाज बाद नाही नाही नाही, पंचांचा डिसिजन होईल, नाही संपली नाही, एक बॉल आहे,
नक्कीच एक अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे, पाच चेंडूंचा खेळ संपलाय. नक्कीच पंचाने चांगला सल्ला मसलत केला आणि नक्कीच नॉट आउट घोषित केलं या फलंदाजाला. एका चेंडूचा खेळ बाकी या षटकातील, तर 28 धावा धावफलकावरती लागल्यात. या षटकाचा विचार केला तब्बल आत्तापर्यंत केवळ 2 धावा आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. अंतिम चेंडू हॅवेलेस भिडकावून दिला मिडिकेट क्षेत्रामध्ये, पाहणं गरजेचं असणार आहे. मयूर मात्र चेंडू खाली येतोय, गॅदर करतोय चेंडूला, धावची धोण्याची संधी, फलंदाज बाद होते धावचीच्या स्वरूपात. धन्यवाद डीजे मास्टर. आपण पाहतोय श्रीराम हो गावदे मित्रमंडळ आयोजित 3 दिवसाची शृंखला. कालच्या दिवसाचा विचार केला तर दहीचा पाडा संघ टॉप 3 मध्ये क्वालिफाईड झालाय. तर आजच्या दिवसाचा विचार केला तर अंतिम लढत लढताना आपण पाहतोय श्रीमलंग स्पोर्ट्स वामजे आणि वाकलेन या संघामध्ये. तर या दोन्ही संघामधून जो संघ विजय संपादन करेल तो टॉप 3 मध्ये क्वालिफाय केला जाईल. तर विचार केला आलेल्या सर्व तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा या शृंखलेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. यावेळेस मोचिमचे गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय चौथा षटक हाताळताना आपण ज्याला पाहणार आहोत मोचिम शेख, मात्र स्ट्राईक इनला पाहतोय प्रदीप पाटील हा फलंदाज, तर नॉन स्ट्राईक इन कडे केतन म्हात्रे. यावेळेस धावसंख्या जर बघितली, धावसंख्येत 3 षटकांचा खेळ संपलाय तर 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. यावेळेस मोचिम शेख फुलटा चेंड लॉंग लेग सीमा बाहेर 6 धावांसाठी. नक्कीच पहिल्या चेंडूवरती दणदणाचा षटकार आलाय. संघाची धावसंख्या म्हणून बोलतो धावफल करतोय, लागली गेली 35 धावा. अद्याप या पहिल्या पूर्वार्धातला चेंडू बघा. पहिल्या पूर्वार्धातल्या या मॅचचा आपण पाहतोय, पहिल्या पूर्वार्धातला अद्याप 5 चेंडूंचा खेळ बाकी. तर पाहतो आपण नक्कीच यावेळेस आपण पाहतो मोसिम शेख गोलंदाजीच्या बोल्यावरती पहिला षटकार आलाय. पहिल्या चेंडूवरती संघाची धावसंख्या आपण पाहतोय 35 धावा धावफलकावरती. पहिल्या पूर्वार्धातला अंतिम षटक असणार आहे, तर नक्कीच पंचांनी कुस बदलवली या स्वेअर मारा घोषित करतात. पंच रवी काटे मॅन फॉर नेतलास अतिशय सुंदर पंचगिरी करताना आपण पाहतो या शृंखलेच्या माध्यमातून. तर नक्कीच वाईट चेंडू फेकलाय, यावेळेस स्वेअर मारा केलाय. संघाची धावसंख्या पाहतोय आपण 36 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन जात आहे मोसिम शेख. यावेळेस फणपूरचा उपयोग केला, मात्र सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे आणि एक धाव रोखू शकत नाही. एका धावेने समाधान मानावं लागतंय, तर एका धावाने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 37 धावा धावफलकावरती लागली गेली. यावेळेस मात्र मोठा फलंदाज येतोय स्ट्राईक इन कडे केतन म्हात्रे, ज्याने मागच्या सामन्यामध्ये तब्बल 34 धावा कुठून काढल्या होत्या 15 चेंडूमध्ये. तो केतन म्हात्रे यावेळेस आपण पाहतोय की 2 षटकार आणि 1 चौकारांच्या मदतीने खेळतो. आतापर्यंत 4 चेंडू शिल्लक या पहिल्या पूर्वार्धातल्या मध्ये. 4 चेंडूमध्ये किती धावा जमवतं, अर्धशतक खेळी करतो का वाकलन संघ, ते पाहणं गरजेचं असणार आहे. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार
बदल घडताना परिवर्तन घडताना पाहतो, कारण एक डाव्या हाताचा फलंदाज तर एक उजव्या हाताचा फलंदाज शत्रक्षकांना थोडीशी कसरत करायला मिळते. मात्र संध्याकाळचा सत्र यावेळेस पाहणं गरजेचं असणार आहे. तिसरा चेंडू भिडकावून दिला यावेळेस शत्रक्षक संकेत रानाडे तैनात. एक धाव मिळेल, एक धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र नकार दिला जातो. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 38 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. तर नक्कीच येणारे तीन चेंडू शिल्लक असतील या पहिल्या पूर्वार्धातला. मात्र मोसीम शेख पहिल्या चेंडूवरती षटकार मारला होता, मात्र कुठेतरी कमबॅक करतो मोसीम शेख. यावेळेस बॅटची कडा घेऊन जात आहे. धाव फलकावरती धावा पाहणं गरजेचं असणार आहे. अद्यापि दोन चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. नक्कीच स्वेअर मारा असेल. पंच रवी कटे यांच्याकडून इशारा येतोय स्वेअर मारा. तर नक्कीच अतिरेक धावसंख्या वाढते. तर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 43 धावा धावफलकावरती लागल्यात. अद्याप पहिल्या पूर्वार्धातला दोन चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. तर नक्कीच पहिल्या पूर्वार्धातला दोन चेंडूचा खेळ बाकी. धावफलकावरती धावा आल्यात त्या मात्र 43. या दोन चेंडूवरती किती धावा जमवत आहे हे पाहणं गरजेचं असणार आहे. यावेळेस 43 धावाची मजल मारली आहे वाकलन संघाने. मात्र पुन्हा एकदा मोसीम शेख मोठा फटका यावेळेस फॉलो थ्रू मध्ये. सोता गोलंदाज चेंडू खाली फलंदाज बाद होतोय. प्रदीप पाटील याच्या बारीचा अंत. अंतिम चेंडू असणार आहे. थांबायचं आहे आपण. अंतिम चेंडू बाकी आहे. मात्र मोठा फलंदाज येतोय केतन म्हात्रे. जर चौकार आला तर 47 षटकार आला तर नक्कीच 49 धावा लागतील धावफलकावरती. मात्र 43 धावा अद्याप लागल्या धावफलकावरती. अंतिम चेंडूचा सामना करेल केतन म्हात्रे. लव फुलटा चेंडू होता. सुंदर खेळून काढलाय चेंडूला भिडकावून दिला लॉंग आन क्षेत्रामध्ये. बिग इट दॅन सिक्स आर लय भारी षटकार. We'll be right back.
तर नक्कीच आपण पाहतोय 50 धावांचं टार्गेट सामोरे असताना प्रथम फलंदाजीसाठी आलेत सलामीची जोडी. आपण पाहतो अमित करंदीकर आणि संकेत रानडे गोलंदाजीच्या बोल्यावरती पहिल्या षटकाचा मानकरी ठरतोय. पहिल्या षटकाचा कारोबार सोपवलाय वाकलन संघाच्या कर्णधारांनी. गोलंदाज असणार आहे मोतीराम भोईर. नक्कीच यावेळेस 50 धावांचं टार्गेट सामोरे असताना गोलंदाज येतो पहिल्या षटक हाताळताना. आपण पाहणार आहोत प्रिवनचं षटक. मात्र सामना करेल अमित करंदीकर. यावेळेस पाहणं जवळचा धावची धोण्याची संधी होती. डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच फलंदाज बाद झाला असता. मात्र जर तरची भाषा शोभत नाही या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये तर एक धाव धाव फलकावरती लागते सिमलन स्पोर्ट्स वामजे संघाजी. यावेळेस मात्र मोतीराम भोईर थोडीशी कंबर कसताना आपण पाहतो पहिला चेंडू अप्रतिम फेकला होता. मात्र एक धाव प्रस्थापित केली अमित करंदीकर याच्या माध्यमातून. आपण बघितले तर संकेत रानडे मोठा फलंदाज वामजे संघाचा गेले तीन चार वर्षे चांगली कामगिरी करतो आपल्या संघासाठी. संकेत रानडे याच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहतोय. यावेळेस मात्र 50 धावांचं टार्गेट सामोरे असताना सलामीला आलेली जोडी कशा प्रकारे फलंदाजी करते हे पाहणं गरजेचं असणार. बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये व्यवस्थित चेंडू. निर्धाव चेंडू जे सांगता कुठल्याही प्रकारचा धोका पत्करण्याचा मानस करत नाहीये, धाडस करत नाहीये संकेत रानडे. खेळपट्टीवरती तग धरून राहण्याचा प्रयत्न असणार आहे नक्कीच संकेत रानडे याचा. तर दोन चेंडू जे सांगता होते फलकावरती धाव आली मात्र बिनबाद एक. पुन्हा एकदा मोतीराम भोईर आपल्या षटकातील तिसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. लॉ फुटा चेंडू होता लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. वन बाउंड चेंडूला गॅदर केला जातोय सुंदर थ्रो फेकी. यावेळेस मात्र एक धाव प्रस्थापित होते एका धावेने संघाची. श्रीमलन स्पोर्ट्स वामजे संघाची धावसंख्या आपण पाहतोय दोन धावा धाव फलकावरती लागल्यात. तर प्रिवांच्या षटकातील तीन चेंडूची सांगता होते. यावेळेस जर बघितलं दोन क्षेत्ररक्षक तैनात मिड विकेट क्षेत्रामध्ये पाहतोय. ऋषी भोईर ज्या बहुचर्चित असलेला हा खेळाडू ज्याने एका हातामध्ये झेल घेतला होता खार्डी चषकमध्ये खूप बहुचर्चित असलेली ती क्लिप आपण पाहतो युट्यूबच्या माध्यमातून. तर धन्यवाद डीजे मास्टर. चार चेंडूंचा खेळ होतो मात्र यावेळेस अमित करंदीकर एक मोठा शॉट खेळण्यामध्ये यशस्वी ठरतोय. आठ धावा धाव फरकावरती लागल्यात. मोठे शॉट खेळणं गरजेचं असणार आहे श्रीमलंग स्पोर्ट वामजे संघाला. यावेळेस चेंडूला फिटकावून दिला मिड विकेट क्षेत्राचं क्षेत्ररक्षण येतो चेंडूला गॅदर करतोय. तत्पूर्वी एक धाव प्रस्थापित केली जातोय अमित करंदीकर याच्या माध्यमातून. तर संघाची धावसंख्या आपण पाहतोय नऊ धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या प्रिवांच्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. यावेळेस मात्र मोठा फलंदाज श्रीमलंग स्पोर्ट्स संघाचा संकेत रानडे स्ट्राइक इन वरती. तर मोतीराम भोईर अंतिम चेंडू फेकण्यासाठी सज्ज. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाला समजला नाहीये बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. पहिल्या षटकाची सांगता होते धाव फलकावरती धावा आल्यात मात्र नऊ. आता मात्र येणारे काही चेंडू असतील मात्र समीग्रम 18 चेंडू मध्ये अद्याप 41 धावांची सदाबार खेळी करावी लागेल या सलामीला आलेल्या फलंदाजांना. मात्र कंबर कसावी लागेल मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल. या शृंखलेमध्ये आपला दब धरून बसायचा असेल टॉप 3 मध्ये प्रवेश करायचा असेल तर कंबर कसावी लागेल या दोन फलंदाजांना. मात्र यावेळेस गोलंदाज येतोय केतन म्हात्रे. तत्पूर्वी नक्कीच याचं पुढचं धावतं पलतं उदाहरण ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती मी आमंत्रित करतो माझे सहसमालोचक मित्र रोशन पाटील मॅन फॉर शिरवली. धन्यवाद सुनील गोंधळी. अतिशय सुरेख सामना पाहू शकाल. अंतिम सामना सुपर 3 मध्ये कोण जाईल याकरिता रंगणार हा सामना. एक बाजूला असेल श्री मलंगड वाबंजे तर दुसऱ्या बाजूला असेल वाकलन. या दोन संघांमध्ये घमासान युद्ध प्रेमाची लढाई. धावफलकावरती धावा पाहिले तर नऊ धावा धाव पुस्तकावरती नमूद होताना. दुसऱ्या षटकामध्ये केतन मात्रे हा गोलंदाज तयार. पहिला चेंडू प्रेक्षक माय बाब आपण पाहतात क्रिकेट संस्कृतीची उज्वली संध्या ते गाजवण्याचा प्रयत्न वाकलन आणि बाबांच्या संघामध्ये आपण पाहू शकाल. पुढच्या चेंडूवरती पुन्हा एकदा आक्रमक रवैया बॅक टू बॅक दोन षटकार.
बँक डीजे येणार आहे तब्बल 16 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. धावांचा अग्नितांडव माजवला जातोय, धावांचा आहाकार माजवला जातोय. एका बाजूला असेल अमित करंदीकर तर दुसऱ्या बाजूला संकेत रानडे. लेदरचा खूप अनुभव असलेला खेळाडू नक्कीच पाहिला व नॉन स्ट्राइक एला चांगला एफर्ट दाखवण्याचा प्रयत्न. मात्र पकडो क्या जीतो मॅच हे क्रिकेटचं समीकरण सत्यात उतरवताना वाकलन संघाला पाहू शकाल. संघ जाऊन पोहोचतोय 22 धावा धाव फलकावरती. येणारे तब्बल चेंडूंचा विचार केला, येणारे चेंडू 15, जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. श्रीमलंगड वावंजे संघाला काटेकी टक्कर, वाकलन बनाव वावंजे. पुन्हा एकदा प्रतियेला करण्याचा प्रयत्न, लॉंग वे लॉंग वे लॉंग सिक्स षटकार. ज्या प्रकारे दर्याला उदान येतंय त्या प्रकारे धावसंख्येला उदान आणताना श्रीमलंग म्हणजे संघाचे दोन आघाडीचे फलंदाज. एका बाजूला असेल संकेत रानडे, दुसऱ्या बाजूला असेल अमित करंदीकर. यांच्या माध्यमातून तुफानी केली. हे तुफान 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 शमणार नाही आहे. पुन्हा एकदा शानदार चौकार. थँक डीजे इथे माझं नक्कीच आलाय चौकार, आलाय चौकार. तशीच फटकेबाजी संकेतच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आक्रमक रवैया जमवण्याचा प्रयत्न मोतीराम चेंडू खाली येतोय. इथे माझा फलंदाज बाद, पहिला मोहरा गारत, पहिला करारा झटका श्रीमलंगड वावंजे संघाला. दोन षटकांचा खेळ होतोय, निश्चितच श्रीमलंगड वामनचे संघ जाऊन पोहोचलाय 32 षटकारामध्ये. म्हणजे सागर येणारे अर्थातच 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. कुठला संघ निक्कीच आनंद महोत्सव साजरा करेल, कुठल्या संघाच्या वाटेला स्मशान शांतता येईल. जोरदार टाळ्या, संकेतसाठी 6 चेंडू 11 धावांची उपयुक्त केली. त्याच्या माध्यमातून दाखवली पहिली आघाडीची जोडी कशी असते याचं उत्तम उदाहरण त्यांच्या माध्यमातून दाखवलं गेलं. प्रेक्षक माय बाप नमस्कार, नक्कीच आपण पाहत आहात क्रिकेट संस्कृती उज्ज्वलित संध्या. प्रेक्षकांची तुफान गर्दी, आलेल्या सर्व प्रेक्षकांचं शुक्लच्या माध्यमातून लाख लाख आभार. येणारे तब्बल 12 चेंडू आणि 18 धावांची गरज. 12-18 समीकरण गोलंदाजीच्या मार्गावर. ऋषी बोईर हा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्गावर, फलंदाजीच्या मार्गावर. मागच्या सामन्याचा हिरो प्रकाश पाटील फलंदाजीच्या मार्गावर आग ओकतोय. पुन्हा एकदा शानदार चौकार. येणारे 11 चेंडू 14 धावांची गरज आहे. नक्कीच टर्निंग पॉइंट षटक होत केतन मात्रच. या षटकामध्ये सामना पूर्णपणे फिरला गेला बाबांचे संघाच्या बाजून. इथे पुन्हा एकदा फंसांचा इशारा येतोय व्हाईटचा. एका धाबेने धावसंख्या फुलली जाती आहे. धाव फलकावरती धाबा 37. येणारे तब्बल 11 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. 50 धावांचा पाठला करत असताना एक सुखकर प्रवास राहिलाय श्रीमलंगड वावंजे संघाचा. चांगला फटका परावर्तित केला जातोय, दुसरा करारा झटका श्रीमलंगड वावंजे संघाला.
इंडीज आहे। निश्चितच मैदानावरती चर्चा जोरात झाली आहे, युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा चर्चा केली जाते की वाकलन संघ जाईल सुपर थ्रीला की नक्की श्री मल्लांगण बाबू म्हणजे संघ जाईल सुपर थ्रीला। हे पाहणं अतिशय रोमहर्षक असेल, कारण येणारे तब्बल 10 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे। फलंदाजीच्या मार्गवर आघाडीचा फलंदाज अजून पर्यंत तळटकून बसलाय, ज्याचं नाव आहे अमित करंदकर। चुकी चुकी तोफा होता आणि या स्पर्धेचा सर्वात लांबलचक षटकार। थँक डीजे, इथे मात्र नशीब पालटलं जात आहे। नशिबाची किल्ली कोणाच्या हातामध्ये असेल तर नशिबाची केली पूर्णपणे बाबूंच्या संघाच्या बाजूने झुकली जाते, मात्र अजूनपर्यंत संघर्ष करावा लागेल तो बाबूंच्या संघाला। कारण पुन्हा एकदा वापसी करताना गोलंदाजीच्या मार्गवर ऋषी भोईरला पाहू शकाल। येणारे तब्बल 8 चेंडू 6 धावांची गरज आहे। क्रिकेट चरण संग्राम, बाबूंचे मना वाकलन अशी अंतिम लढत। प्रहार प्रहार प्रहार, पुन्हा एकदा फलंदाज बाजतोय, अजून एक करारा झटका बाबूंच्या संघाला। हॅलो, तर अति घाई संकटात नक्कीच घाई केली जाते। अंतिम क्षणाला बाबूंच संघाच्या माध्यमातून 7 चेंडू 7 धावांची गरज आहे। फलंदाजीच्या मार्गावर फलंदाज अमित करंदीकरला पाहू शकाल। एक मोठा फटका विजयाच्या आधीन जाईल तो बाबूंचा संघ। तो फटका खेळला जातोय, चेंडू सीमा पलीकडे 6 धावा, सुपर थ्री मध्ये गेलाय श्री मल्लांगण बाबूंचे संघ। डीजे डीजे। Oh,